नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी मनीषा जयप्रकाश। पाहूया सविस्तर वृत्त। सांगली महापालिका प्रभाग क्रमांक 18 मध्ये भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश व संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रझाकभाई नाईक, त्यांची पुतणी नसीमा नाईक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करण्यास अनेक जण इच्छुक आहेत। अगदी शेवटच्या क्षणीही काहींचे प्रवेश होतील। काँग्रेस राष्ट्रवादीतून इच्छुक उमेदवार ऐनवेळी भाजपमध्ये आले तरी त्यांना उमेदवार देऊ असे मत महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले। निवडणूक आहे, आज दुपारपासून मी शहरामध्ये आलो, दोन मेळावे असे झाले। एक झाला संजय नगरमध्ये प्रभाग क्रमांक 11 दलित समाजाचा मेळावा झाला, आणि आता हा दुसरा मेळावा या ठिकाणी सुरू आहे शामराव नगरमध्ये प्रभाग क्रमांक 18। या दोन मेळाव्यामध्ये तिथे दलितांमधल्या अनेकांनी जी मांडणी केली आणि ते मुस्लिम समाजाच्या एका कार्यकर्त्याने जी मांडणी केली ती ऐकल्यानंतर महानगरपालिका जिंकली नाही तरी चालेल इतका मला आनंद झाला। बास, एक दलित समाजातला नेता असा म्हणतो की ही पार्टी दलितांचं हित करेल, आजपर्यंत काँग्रेसने आम्हाला फसवलं। एक रझाकभाई सारखा मुसलमान नेता असा म्हणतो की हीच पार्टी मुसलमानांचं हित करेल, आजपर्यंत काँग्रेसने आमचं नुकसान केलं। बास झाला, आम्हाला निवडणूक आजच जिंकल्यासारखं वाटतं। आणि म्हणून मला असं वाटतं की जो गैरसमज वर्षानुवर्ष काँग्रेसने मुस्लिम समाजाच्या मनामध्ये आणि दलित समाजाच्या मनामध्ये निर्माण केला तो गैरसमज आता हळूहळू संपण्याची चिन्हात दिसत आहे। वर्षानुवर्ष काँग्रेसने मुस्लिम समाजाला छत्री रिपेअर करणारे आणि स्टोर रिपेअर करणारे इथपर्यंत जाणून ठेवलं। मोदींनी आज मोठ्या प्रमाणावर प्रयत्न असा चाललाय की मुस्लिम समाज शिकेल कसा, मुस्लिम समाज व्यवसाय कसा करेल, मुद्रा लोन म्हणून त्यांना कर्ज कसे मिळतील, धंदा करून ते स्वतः पैसे कमवून आणखी 4 लोकांना रोजगार कसा देतील, त्यांच्या धर्माच्या ज्या ज्या पद्धती आहेत त्या पाळायला त्यांना मदत कसं करता येईल, हजला जाण्यासाठी मदत कशी करता येईल, अशा अनेक गोष्टी आज मोदी आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत। आणि त्यामुळे रझाकभाईंसारख्या हजारो लाखो मुस्लिम तरुण तरुणींच्या मनामध्ये हा भाव निर्माण होत चाललेला आहे की भारतीय जनता पार्टीच आमचा विकास करू शकतो। शामराव नगरमध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती आहे की काय नरक यातनांमध्ये आपण राहतो। महानगरपालिका होऊन इतके वर्ष झाली परंतु अजून या भागामध्ये रस्ते नाही आहेत, या भागामध्ये गटार नाही आहेत, स्वच्छ पिण्याचं पाणी नाही आहे, पाऊस झाला मध्ये तर या भागामध्ये फिरणं मुश्किल झालं होतं। मला शेखर इनामदारांचा फोनला म्हणाला की डुकरं आणि माणसं एकत्र राहत आहेत। मी दादांना फोन केला, दादांना असं म्हटलं की दादा सरकारी पैसा तर वापरूच वापरू आपण, कारण त्या योजना असतात, पण तुम्ही खिशातले पैसे वापरा। आणि आज या पावसामध्ये जी वाईट स्थिती या लोकांची आलेली आहे त्या वाईट स्थितीतून यांना बाहेर काढलं पाहिजे। दादा भिडले आणि आता जवळजवळ 30-40 गल्ल्यांमधलं काम झालेलं आहे, काही गल्ल्यांचं काम व्हायचं आहे। मी दादांना आणि रझाकभाईंना आवाहन करेल की काही निवडणूक छोटी सुविधा निर्माण करण्यामध्ये कसला कसलेले आचरण, लोकांनी सुविधा निर्माण केला। आणि त्यामुळे आज निवडणुकीमध्ये जिंकण्यापूर्वीच आम्ही आमच्या देशातल्या पैशामधून सुविधा उभ्या करतो। उद्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली तर केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, देशामध्ये 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे। तर सांगली मिरज महानगरपालिका सत्ता आली तर विकास आपल्याला खूप उत्तम करता येईल। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहा, आपण मतदान करणार आहात, कारण शेवटी तुम्ही इथे पावसात येऊन बसायचा तर मतदान करणार, तुम्ही चांगल्या संख्येने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करून मी माझं बोलणं संपवतो। मी खरं तर सेक्युलर म्हणून घेणाऱ्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता होतो। मोजक्याच भ्रष्ट लोकांच्या हातात नेतृत्व, पराकोटीचा भ्रष्टाचार या सर्वाला कंटाळून गेलो होतो। मला भारताचे पंतप्रधान मोदींचे विचार, ज्यांची दूरदृष्टी, देशभावना हे प्रेरित करून गेली आणि मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या विचारातून स्वच्छ प्रतिमेच्या भारतीय जनता पक्षाचा पक्षाला प्रवेश करण्याचा निर्धार केला। सुरुवातीला मला वाटले की मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यास वागणूक कशी दिली जाईल, कारण आमच्या नसानसा त्या काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी भिनवले होते की भाजप हा जातीवाद पक्ष आहे, मुस्लिम देश करणारा पक्ष आहे। माझी समजूत येथे येण्याने चुकीची ठरली। खरा जातीवाद पक्ष हा काँग्रेस व राष्ट्रवादी आहे। सातत्याने भाजपचे भय दाखवून आम्हाला फक्त एक घट्टा मतासाठी वापरलेला आहे। आमच्या कल्याणासाठी कोणतीच योजना राबवलेली नाही, तरुणांना बेरोजगाराच्या खाईत वर्षानुवर्षे झोकून दिलेलं आहे। आज मोदीजीवर विश्वास ठेवून माझा पक्ष प्रवेश झालेला आहे। आमच्या
कुठल्या तर अपप्रचाराला खोट्या प्रचाराला बळी न पडता आपण ठरवलं पाहिजे की आपलं हित करणारी महापालिका आणि महापालिकेची सत्ता ही कुणाच्या हातामध्ये दिली पाहिजे ही भूमिका तुम्ही सगळ्या मंडळींनी मनाचा निश्चय केला पाहिजे आणि ते जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी शिवाय आपल्याकडे पर्याय नाही हा विश्वास तुम्हाला मी या निमित्तानं देतो. या परिसरामध्ये आपण अनेक वर्ष एकत्र राहतोय. सांगलीमध्ये माझं निंबार्ध आयुष्य गेलेलं आहे. तुम्ही सगळ्या मंडळींनी मला मदत केली या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. आपण अनेक प्रश्न या निमित्तानं सोडवत चाललेलं आहे. राज्य सरकारच्या जनसंपर्क कार्याचं उद्घाटन जनसंपर्क सभा या निमित्त उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल सार्वजनिक बांधकाम उपदोषण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, आपल्या लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार संजय काका, आपल्या विरत मतदारसंघाचे आपले सर्व कर्तव्य आमदार सुनीलभाऊ खाडे, माजी आमदार दिनकर तात्या, आमचे मित्र मुन्नाभाई दाजी पर जनतेला एक विश्वास पटलेला आहे की भारतीय जनता पार्टी या भागात काही विकास करू शकेल आणि त्याचे प्रश्न सोडवू शकेल. तर मी आपल्या भागातल्या लोकांना हे सांगू निर्णय घेतला आणि जी जनजागृती चिकन होता त्यामध्ये मुरमाचे रस्ते करून त्या ठिकाणी या भागाचा विश्वास संपादन केला आणि असा कार्यसम्राट आमदार बघून गजापाई भारावस्त केले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. पैसे भरून घेतले पण गेले 15-20 वर्ष आपण या रस्त्यामुळं पिण्याच्या पाण्यामुळं 1 तारखेला मतदान होऊन त्या ठिकाणी या महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवक निवडून येणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक 18 या राज्याचे बांधकाम व महसूल खात्याचे मंत्री हे आज आले या वार्ड नंबर 18 मध्ये. सज्जाकबाई नाईक यांनी या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या निमित्तानं या परिसरामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमामध्ये प्रतिसाद अतिशय लोकांचा चांगला आहे. महापालिकेच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये या सांगली मिरज कुपवाड गावातील माणसं ही ताब्यात महापालिका भारतीय जनता पार्टीच्या देतील. कारण पूर्वीच्या लोकांचा केलेला कारभार आणि लोकांना होत असलेला त्रास या दोन्ही गोष्टींचा सामान्य माणसं सामान्य नागरिक हे विचार करतील आणि त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये महापालिकेला कुठली अडचण असणार नाही. रज्जाक नाईक सरकार या परिसरामध्ये एक चांगला काम करणारा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि या परिसरातल्या नागरिकांना निश्चितपणानं या महापालिकेच्या माध्यमातून ज्या अडचणी आहेत जो सातत्यानं पाऊस पडला तर या परिसरामध्ये चिखल होतो रस्ते नीट नाहीत त्या सुविधा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा आमचे पालकमंत्री सुभाष बापू यांच्या माध्यमातून निश्चितपणानं न्याय देऊ हा विश्वास देतो. यावेळी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर दादा गाडगे, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, डी के काका पाटील, शेखरी नामदार, मकरंद देशपांडे, श्रीकांत तात्या शिंदे, सुभराव मद्रासी व शरद नलवडे आदी उपस्थित होते. यावेळी रजकभाई नाईक यांनी शरद नलवडे यांची मोलाची साथ मिळाल्याचे सांगितले. भाजपच्या इच्छुक उमेदवार नसीमा नाईक या महिला ओबीसीमधून इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.